अथर्व स्कूल ऑफ फैशन एंड आर्ट्स आणि अथर्व फाउंडेशनच्या वतीने खादी महोत्सव दोनचं आयोजन आपण केलं होतं, त्याचा आज समारोप इथे अत्यंत उत्कृष्ट अशा कपडे बनवणाऱ्या विविध डिझायनर्सच्या माध्यमातून झाला आणि ज्याला आपण म्हणू की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शोच्या माध्यमातून ज्या 105 स्टॉलमध्ये असलेल्या विविध वस्तूंच्या उत्पादनाच्या माध्यमातून हे फॅशन शो आपल्यासमोर ठेवले गेले आणि खादी कॉटन जूट लिनन आणि खादी सिल्क याने बनवलेले कपडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिझायनर्सनी इथे आपल्यासमोर ठेवले. आजच्या आधुनिक पिढीला खादीची ओळख व्हावी, त्याचं महत्त्व समजावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींच्या कल्पकतेने आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन या देशामध्ये असलेल्या खादीला किंबहुना या खादीच्या उद्योगाला एक महत्त्व देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. विशेष करून बोरिवलीतील जनतेचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की प्रत्येक कार्यक्रमाला, जरी तो संरक्षण प्रदर्शन असेल, युवा महोत्सव असेल, खेल महोत्सव असेल, दांडिया असेल, नवरात्री असेल की आजचा आपला खादी महोत्सवाचा दुसरं वर्ष असेल, बोरिवलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुंबईतील अनेक मान्यवर लोक इथे येऊन गेले, त्यामुळे आजच्या या खादी महोत्सवामध्ये असलेल्या 105 स्टॉलधारकांना सुद्धा मी धन्यवाद देतो. लहान लहान उद्योजकांनी आपापल्या वस्तू संपूर्ण भारतभरामधून इथे आणल्या होत्या आणि त्या लोकांसमोर ठेवल्या. मी विशेष करून या सगळ्या लहान मुलामुलींचं जे शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट याच्या विद्यार्थिनींचं आणि विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक, की ज्याला आपण म्हणतो की मार्केट, आपल्याला शेवटी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे आणि ती बाजारपेठ आपल्या या आधुनिक जगतातील मुलामुलींना उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला हा एक प्रयत्न होता. त्याला बोरिवलीकरांनी आणि मुंबईकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खादी महोत्सव 3 पुढच्या वर्षी आणखीन विशेष करून देशभरातून 200 स्टॉल आपण आणणार आहोत, त्यामुळे बोरिवलीमध्येच खादी, खादी आणि बोरिवलीचं नातं हे फार जुनं आहे आणि त्यामुळे या देशाला स्वतंत्रता मिळत असताना जो रणसंग्राम झाला, त्या रणसंग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान करत असताना विशेष करून आपण खादी घातली आणि इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला, अशा पद्धतीमध्ये आपल्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा आपण खादीचा महोत्सव करतो आणि त्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण आपण ठेवतो. अशी ही महत्त्वपूर्ण खादी आणि खादी महोत्सव बोरिवलीमध्ये अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट आणि अथर्व फाउंडेशनच्या मदतीने हा सहाय्य झाला, साकार झाला, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्या बोरिवलीकरांचं हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो.